मूल्यमापन. एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेल्या प्राथमिक माहितीला असे म्हणतात, पर्याय एक प्राप्तांक, दोन सरासरी, तीन वारंवारता, चार कच्ची सामग्री. उत्तर पर्याय चार, कच्ची सामग्री. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दर्शविणाऱ्या संख्येला असे म्हणतात, एक वारंवारता सारणी, दोन सरासरी, तीन वारंवारता, चार प्राप्तांक. उत्तर पर्याय तीन, वारंवारता. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. सरासरी काढताना सर्व प्राप्तांक एकाच एककात घ्यावीत. पर्याय एक बरोबर, पर्याय दोन चूक. उत्तर पर्याय एक बरोबर. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होत नाही. पर्याय बरोबर का चूक. उत्तर चूक. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे, त्यावरून अकरा या प्राप्तांकाची वारंवारता किती? नऊ, अकरा, आठ, वीस, अकरा, सोळा, बारा. पर्याय एक एक, पर्याय दोन दोन, पर्याय तीन तीन, पर्याय चार चार. उत्तर पर्याय दोन दोन. खालील संख्यांची सरासरी किती? पंचेचाळीस, दहा, पंचवीस, पस्तीस, वीस. पर्याय एक पंचवीस, पर्याय दोन दहा, पर्याय तीन सत्तावीस, पर्याय चार पस्तीस. उत्तर पर्याय तीन सत्तावीस. इयत्ता सहावीच्या दहा विद्यार्थ्यांच्या वजनांच्या नोंदी खालीलप्रमाणे आहे, त्यावरून सरासरी वजन काढा. अठ्ठावीस के जी, सव्वीस के जी, सत्तावीस के जी, अठ्ठावीस के जी, तेहतीस के जी, छत्तीस के जी, एकवीस के जी, तीस के जी, सत्तावीस के जी, तीस के जी. पर्याय एक अठ्ठावीस के जी, पर्याय दोन तीस के जी, पर्याय तीन छत्तीस के जी, पर्याय चार एकोणतीस पूर्णांक सहा के जी. उत्तर पर्याय चार एकोणतीस पूर्णांक सहा के जी. खालील दिलेल्या संख्यांची एकूण सरासरी एकसष्ट आहे, तर एक्सची किंमत किती? साठ, एकसष्ट, एक्स, साठ, बासष्ट. पर्याय एक साठ, पर्याय दोन एकसष्ट, पर्याय तीन बासष्ट, पर्याय चार त्रेसष्ट. उत्तर पर्याय तीन बासष्ट. एका सर्वेक्षणानुसार पन्नास विद्यार्थ्यांना असणाऱ्या भावंडांची संख्या खालीलप्रमाणे आहे. दिलेल्या नोंदीनुसार वारंवारता सारणी तयार करा. एका सर्वेक्षणानुसार विविध विषयांची आवड असणाऱ्या तीस विद्यार्थ्यांच्या नोंदी खालीलप्रमाणे आहेत, तर दिलेल्या नोंदीनुसार वारंवारता सारणी तयार करा.